विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ पॉलिनेशन चे ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस लर्न करायचं आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. पहिला ॲडव्हान्टेज काय बघा, जसे पेरेंट प्लांट असतात तसेच नवीन ऑफस्प्रिंग प्लांट येतात, म्हणजे पेरेंटल कॅरेक्टर ऑफस्प्रिंगमध्ये येतात, एक्झॅक्ट सिमिलर कॅरेक्टर येतात सेल्फ पॉलिनेशन. न इट मेंटेन्स पॅरेंटल कॅरेक्टर्स और प्यूरिटी ऑफ रेस. इनडेफिनेटली प्युअर कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीला इनडेफिनेटली मेंटेन केलं जातं सेल्फ पॉलिनेशननं. दुसरा कॅरेक्टर असा आहे, जसे पॅरेंटल प्लांट्स असतात तसे ऑफस्प्रिंग प्लांट येतात, हा पहिला ॲडव्हान्टेज आहे सेल्फ पॉलिनेशनचा. सेल्फ पॉलिनेशन यूज्ड टू मेंटेन प्युअर लाईन्स फॉर हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. प्युअर लाईन्स फॉर हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट म्हणजे मेल आणि फिमेल प्लांट क्रॉस करणं, त्याला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट असं म्हणतात. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी, सेल्फ पॉलिनेशनसाठी प्युअर प्लांटला मेंटेन करायला हे वापरलं जातं. दुसरा, प्लांट डज नॉट नीड्स टू प्रोड्यूस, प्लांट्स डज नॉट नीड्स टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ पोलन. जास्त पोलन ग्रेनची संख्या प्लांटला प्रोडक्शन करावी लागत नाही, कारण एकाच फुलामध्ये पॉलिनेशन व्हावं लागलंय, त्यामुळे पोलन ग्रेनची संख्या खूप प्रोडक्शन करावी लागते असं नसतं. हा एक ॲडव्हान्टेज आहे क्रॉस सेल्फ पॉलिनेशनचा, की प्लांट्सला जास्त प्रमाणात पोलन ग्रेनची संख्या प्रोडक्शन करावी लागत नाही, जसे पेरेंट आहेत तसेच नवीन ऑफस्प्रिंग प्लांट येतात, आणि प्युअर जेनेटिकली प्युअर म्हणजे प्युअर प्लांट येतात, ते हायब्रिडायझेशन इम्प्रूव्हमेंटसाठी वापर केलं जातं. चौथा ॲप्लिकेशन आहे फ्लावर्स डज नॉट डेव्हलप डिव्हायसेस फॉर अट्रॅक्टिंग इन्सेक्ट पॉलिनेशन. फ्लावर असे कुठल्याही प्रकारचे डिव्हायसेस डेव्हलप करत नाही की कीटक आपल्याकडे, सेल्फ पॉलिनेशन आहे, एकाच फुलामध्ये वाल आहे ना, मग तिथे कीटकाची एअरची विंडची आवश्यकता नाही आहे, पॉलिनेटरची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे फुलाचं कुठलं कलर बिलर प्रोडक्शन करत नाहीत. फ्लावर डज नॉट डेव्हलप डिव्हायसेस फॉर अट्रॅक्टिंग इन्सेक्ट पॉलिनेटर्स. हे बघा, कीटक फुलाकडे अट्रॅक्ट व्हायचं असेल तर फुल कलर्ड पाहिजे. इथं प्लांटला फुल कलर बनवायची गरजच नाही आहे,
का प्लांटला फुल कलर बनवायची गरज नाही बघा, कारण एकाच फुलामध्ये पॉलिनेशन व्हा लागले, त्यामुळे कलर बनवायची गरज फुलाला नाही आहे, फुलं मोठी होण्याची गरज नाही, फुलं कीटकाला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचे जे काही कॅरेक्टर असतात ते मेंटेन करावंच लागत नाही, हा फायदा आहे या ठिकाणी। त्यामुळं फुलाला स्वतःची, प्लांटला स्वतःची एनर्जी, स्वतःला कलर बनवण्यासाठी किंवा लार्ज आकार घेण्यासाठी जी वेस्ट होते ती एनर्जी वेस्ट होत नाही, प्लांटसाठी ही इकॉनॉमिक प्रोसेस आहे असं म्हणतंय। ओके, ॲडव्हान्टेजेस काय काय सांगितले बघा मी। हा लास्टचं डिस्कस करत आहोत, फ्लावर डू नॉट डेव्हलप डिव्हायसेस फॉर अट्रॅक्टिंग इन्सेक्ट पॉलिनेटर्स, म्हणजे फुलं असं कुठलंही कॅरेक्टर असं मेंटेन करत नाही की कीटकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायला पाहिजे, असं कॅरेक्टर त्याला मेंटेन करावं लागत नाही, लक्षात घ्या। मग जसे पेरेंट आहेत तसेच ऑफस्प्रिंगमध्ये कॅरेक्टर येतात सेल्फ पॉलिनेशननं, जेनेटिकली प्युअर प्लांट मेंटेन केलं जातं, ते हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी यूजफुल असतं, पोलन ग्रेनची संख्या खूप प्रोडक्शन करावी लागत नाही, हा एक फायदा आहे, आणि कीटकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायला कुठल्याही प्रकारचे डिव्हायसेस प्लांटला मेंटेन करावं लागत नाही, म्हणजे फुलं कलर्ड बनवणं किंवा फुलं लार्ज बनवणं असे काही कॅरेक्टर प्लांटला मेंटेन करावं लागत नाही, हे ॲडव्हान्टेजेस सेल्फ पॉलिनेशनचे आहेत। मग डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा सेल्फ पॉलिनेशनचे, डिसएडवांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन, डिसएडवांटेजेस ऑफ सेल्फ पॉलिनेशन, न्यू यूजफुल कॅरेक्टर्स आर नॉट इंट्रोड्यूस्ड, नवीन यूजफुल कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं जात नाही, न्यू यूजफुल कॅरेक्टर्स आर नॉट इंट्रोड्यूस्ड, आणखीन काय कॅरेक्टर येतं बघा, इम्युनिटी ऑफ अ प्लांट, इम्युनिटी ऑफ अ प्लांट अगेन्स्ट डिसीजेस, अगेन्स्ट डिसीजेस डिक्रीजेस, प्लांटची रोग प्रतिकारक शक्ती, रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती कमी होते, आणि नवीन कॅरेक्टर जे यूजफुल नवीन कॅरेक्टर बघा, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे एकाच फुलामध्ये व्हावं लागलंय, एकाच प्लांटमध्ये व्हावं लागलंय, मग त्या त्याच प्लांटचे कॅरेक्टर ट्रान्सफर जातात, त्याच प्लांटचे कॅरेक्टर या ठिकाणी ट्रान्सफर होतात सेल्फ पॉलिनेशनमध्ये, नवीन कॅरेक्टर दुसऱ्या प्लांटबरोबर क्रॉस केलं तरच नवीन प्लांट येणार, कॅरेक्टर येणार ना, नवीन कॅरेक्टर यात येतच नाही, न्यू यूजफुल कॅरेक्टर नॉट इंट्रोड्यूस्ड, रोगाविरुद्ध प्लांटची प्रतिकार शक्ती काय होते, कमी होते, ॲडॅप्टेबिलिटी टू चेंज्ड एन्व्हायरमेंट रेड्यूस्ड, बदलत्या वातावरणाला ॲडजस्ट होण्याचं कॅरेक्टर प्लांटमध्ये नसतं,
बदलत्या वातावरणाला ॲडजस्ट होण्याचं कॅरेक्टर प्लांटमध्ये या ठिकाणी नसतं, हा डिसॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये आहे. विगर अँड व्हायटॅलिटी रेट व्हायटॅलिटी ऑफ रेस डिक्रीजेस विथ प्रोलॉंग्ड सेल्फ पॉलिनेशन. सतत जर सेल्फ पॉलिनेशन केलं तर विगर आणि व्हायटॅलिटी, व्हायटॅलिटी आणि विगर कमी होत जातं. विगर म्हणजे काय? सुपिरियरिटी, प्लांटची सुपिरियरिटी कमी होते, व्हायटल चांगले कॅरेक्टर्स त्यामध्ये येत नाही. हे सतत सेल्फ पॉलिनेशन केल्यामुळं नवीन कॅरेक्टर प्लांटमध्ये येत नाहीत, रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती प्लांटमध्ये कमी होते, बदलत्या वातावरणाला ॲडजस्ट होण्याचे कॅरेक्टर कमी होतात, ॲडॅप्टेबिलिटी टू चेंज एन्व्हायरमेंट रिड्यूस्ड, बदलत्या वातावरणाला ॲडजस्ट होण्याचे कॅरेक्टर कमी होतात. सुपिरियरिटी आणि व्हायटॅलिटी म्हणजे काय? डिक्रीज होते. सुपिरियरिटी आणि व्हायटॅलिटी काय होते? या ठिकाणी डिक्रीज होते. विगर म्हणजे सुपिरियरिटी, प्लांटची सुपिरियरिटी या ठिकाणी कमी होत असते. हे डिसअडवांटेजेस कशाचे आहेत? सेल्फ पॉलिनेशनचे आहेत. मी ॲडव्हान्टेजेस सांगितले, आता डिसअडवांटेजेस एक्सप्लेन केलं. तसंच क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडवांटेजेस काय आहेत? सेल्फचे परत डिसअडवांटेजेस सांगतो बघा. नवीन कॅरेक्टर प्लांटमध्ये येत नाही, रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी होते, बदलत्या वातावरणाला ॲडजस्ट होण्याचं कॅरेक्टर कमी होतं, सुपिरियरिटी आणि जगण्याची व्हायटॅलिटी जी असते, म्हणजे एखाद्या प्लांटची सुपिरियरिटी जी असते, चांगले कॅरेक्टर असतात, ते कमी होत जातात. अशा प्रकारे हे सगळे डिसअडव्हान्टेजेस कशाचे आहेत? सेल्फ पॉलिनेशनचे आहेत. आता क्रॉस पॉलिनेशनला जाऊया. ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेजेस, फायदे काय आहेत? नंबर वन, हेल्दीअर ऑफस्प्रिंग इज प्रोड्यूस्ड. हेल्दीअर ऑफस्प्रिंग इज प्रोड्यूस्ड. नवीन ऑफस्प्रिंग जो असतो तो हेल्दी ऑफस्प्रिंग या ठिकाणी प्रोडक्शन होतो. हेल्दीअर ऑफस्प्रिंग इज प्रोड्यूस्ड. न्यू व्हरायटीज कॅन बी इंट्रोड्यूस. क्रॉस पॉलिनेशननं न्यू व्हरायटी डेव्हलप होतात. न्यू व्हरायटीज कॅन बी इंट्रोड्यूस्ड. प्लांटच्या नवीन व्हरायटी या ठिकाणी डेव्हलप होतात. न्यू व्हरायटीज कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय क्रॉस पॉलिनेशन. ऑफस्प्रिंग्स आर more viable and resistant. ऑफस्प्रिंग जो नवीन बनतो, नवीन प्लांट जे बनतं क्रॉस पॉलिनेशन, ते रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती असते, त्याच्यात बिया ज्या असतात त्या वायबल असतात, जगण्याचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये जास्त असतात. ऑफस्प्रिंग्स आर मोर वायबल असतात आणि रेजिस्टंट टू डिसीजेस, रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती क्रॉस पॉलिनेशननं येणाऱ्या प्लांट्समध्ये असतात. नवीन व्हरायटी प्लांट्स क्रॉस पॉलिनेशननं प्रोडक्शन होते. चांगली व्हरायटी, हेल्दी व्हरायटी प्लांट क्रॉस पॉलिनेशननं प्रोडक्शन होते. आणि ईल्ड ऑफ द क्रॉप, पिकाचं जे उत्पन्न असतं, ईल्ड ऑफ द क्रॉप कॅन बी मेंटेन्ड. पिकाचं उत्पन्न हे मेंटेन करता येतं. पिकाचं उत्पन्न हे काय करता येतं? मेंटेन करता येतं. नवीन व्हरायटी मेंटेन केले जातात, न्यू कॅरेक्टर येतात,
इंट्रोडक्शन ऑफ न्यू कैरेक्टर, लीड्स टू इवोल्यूशन, त्यामुळे उत्क्रांती होते. नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाल्यामुळं प्लांटमध्ये उत्क्रांती होते, पिकाचं उत्पन्न मेंटेन केलं जातं. नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाल्यामुळं प्लांटमध्ये इवोल्युशन होतं. ऑफस्प्रिंग हेल्दी आहे, नवीन व्हरायटी मेंटेन केल्या जातात, रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती ऑफस्प्रिंगला आहे, त्यांचे उत्पन्न जे आहे ते कंटिन्युअसली मेंटेन केलं जातं, आणि नवीन कॅरेक्टर प्लांटमध्ये आल्यामुळं त्यांच्यामध्ये उत्क्रांती होते. असे हे सगळे ॲडव्हान्टेजेस कुठल्या पॉलिनेशनचे आहेत, क्रॉस पॉलिनेशनचे आहेत. पहिला ॲडव्हान्टेज, नवीन ऑफस्प्रिंग हेल्दी आहे, नवीन कॅरेक्टर व्हरायटी क्रॉस पॉलिनेशननं डेव्हलप करता येतात, त्याच्यामध्ये रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती असते, पिकाचं उत्पन्न मेंटेन केलं जातं, आणि न्यू कॅरेक्टर डेव्हलप झाल्यामुळं प्लांटमध्ये उत्क्रांती होते, इव्होल्युशन होतं, चेंजेस येतात, बदल येतात असं म्हणतोय आपण. ओके, आता डिसअडव्हान्टेजेस काय आहेत बघा. Disadvantages of cross pollination. Pahla, introduction of unwanted character इन प्लांट. प्लांटमध्ये नको असलेले कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले जातात क्रॉस पॉलिनेशननं, हा डिसअडव्हान्टेज आहे. म्हणजे समजा एखादा कॅरेक्टर प्लांटला अनवॉन्टेड आहे, अनहेल्दी आहे, असा कॅरेक्टर एक प्लांट क्रॉस पॉलिनेशननं इंट्रोड्यूस होण्याचे चान्सेस भरपूर असतात. दोन वेगवेगळ्या प्लांटमध्ये पॉलिनेशन झालं आहे ना, मग एखाद्या प्लांटचा अनवॉन्टेड कॅरेक्टर दुसऱ्या प्लांटमध्ये जाऊ शकतो, हा डिसअडव्हान्टेज आहे. Pollination always not sure. क्रॉस पॉलिनेशन एका फुलाहून दुसऱ्या फुलाला पोलन ग्रेन चाललेत, तेव्हा पोलन ग्रेन एका फुलाहून दुसऱ्या फुलाला जातील, सक्सेसफुल होईल क्रॉस पॉलिनेशन असं सांगता येत नाही. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन ही शुअर प्रोसेस नाही. सेल्फ कसं असतं, शुअर प्रोसेस असते, तिथल्या तिथं पॉलिनेशन होत असतं एकाच फुलामध्ये. सेल्फ पॉलिनेशन ही शुअर प्रोसेस आहे, क्रॉस पॉलिनेशन ही शुअर नाही. कारण पोलन ग्रेन एका फुलाहून दुसऱ्या फुलाला चालला आहे, मध्येच पोलन ग्रेन पडू शकतात खाली, त्यामुळे तिथंपर्यंत त्या फुलापर्यंत ते पोचू शकत नाहीत, म्हणून ही शुअर प्रोसेस नाही आहे. लॉट ऑफ पोलन ग्रेन produced and wasted. आता क्रॉस पॉलिनेशन व्हायचं आहे बघा. हा एक फ्लावर आहे, या फ्लावरहून पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्माला चाललेत, हे स्टिग्मा, हे अँथर. आता दोन फुलामध्ये पॉलिनेशन व्हायला, इथलं पोलन, इथले जे पोलन आहेत ते या स्टिग्माला असे चाललेत, क्रॉस पॉलिनेशन व्हायला लागलं. आता हे जे अंतर आहे ह्या फुलाचं आणि हे फुलं, दोन्ही वेगवेगळ्या झाडावरती आहेत. समजा हे 1 किलोमीटरवरती झाड आहेत, इथनं इथं पोलन ग्रेन जाऊ शकतात का 1 किलोमीटरवरती? मध्येच पोलन ग्रेन वेस्ट होऊ शकतात ना. बघा मला काय सांगायचं आहे,
तुम्ही म्हणाल मी बोर्डवरती झाडं जवळ दाखवले, झाडं जवळ दाखवले म्हणजे बोर्डवरती स्पेस नाही म्हणून दाखवले मी। हे झाड आणि हे झाड 1 किलोमीटरवरती आहे, पोलंड्रीन 1 किलोमीटरवरतीच पोहोचू शकतात का काही वेळा? नाही, शुअर प्रोसेस नाही आहे। म्हणून पोलंड्रीनची संख्या काय असते? जास्त असते। लॉट ऑफ पोलंड्रीन प्रोडक्शन होतात, काही प्रमाणात पोलंड्रीन स्टिग्माला जातात आणि जास्तीत जास्त पोलंड्रीन मध्येच वेस्ट होतात। हा डिसएडवांटेज आहे क्रॉस पॉलिनेशनचा। नो डाऊट पोलंड्रीनची संख्या जास्त आहे, सगळेच्या सगळे पोलंड्रीन या प्लांटहून या प्लांटपर्यंत पोहोचू शकतात असं नसतं, मध्येच काही पोलंड्रीन पडून वेस्ट होऊ शकतात। कारण ही दोन्ही झाडं समजा 1 किलोमीटरवरती आहेत, तर समजा 1 किलोमीटरवरती पोलंड्रीन जाऊन त्या स्टिग्मावरती पोहोचू शकतात, या फुलाच्या अँटरपासून या फुलाच्या स्टिग्माला जाऊ शकतात असं नसतं, मध्येच काही पोलंड्रीन लॉस होऊ शकतात। ओके, फुलं कंपल्सरी कशी असली पाहिजेत बघा, फ्लावर्स आर लार्ज असतात, हा डिसएडवांटेज आहे। शोवी असतात, शोवी सेंटेड आहेत, सेंटेड आहेत अँड हॅव नेक्टर, म्हणजे ही जी फुलं आहेत ना ती लार्ज असावी लागतात, कारण कीटकाला बघा या झाडाहून पोलंड्रीन या झाडाला चाललेत, म्हणजे एकतर काय पाहिजे, कोण नेणारं पाहिजे, इन्सेक्ट न्यायला पाहिजे। या झाडाच्या अँथरपासून पोलंड्रीन या झाडाच्या स्टिग्माला जायचं असेल तर कोण नेतं त्यांना? इन्सेक्ट नेतं, कीटक नेतं। मग कीटकाला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर फुलं कशी पाहिजेत? लार्ज, शोवी, त्यातनं सेंट आला पाहिजे, सेंट म्हणजे त्यातनं वास आला पाहिजे, त्यात ज्यूस असलं पाहिजे, नेक्टर असलं पाहिजे, तरच कीटक त्या फुलाकडं जातं। मग फूल लार्ज बनवण्यासाठी, फुलामध्ये नेक्टर बनवण्यासाठी, कलर बनवण्यासाठी प्लांटला स्वतःची खूप एनर्जी वेस्ट करावी लागते, म्हणून प्लांटला ही इकॉनॉमिक नाही, खर्चिक प्रोसेस आहे। समजा प्लांटला जर इन्सेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर फुलं लार्ज पाहिजे, त्यात नेक्टर पाहिजे, त्यात सेंट्स पाहिजेत। मग हे सगळं प्लांटला करायला, फुलं लार्ज करायला, त्यात नेक्टर प्रोडक्शन करायला, त्यात फ्लावर ज्यूसी असायला, फुलाला प्लांटला स्वतःची एनर्जी वापरावी लागते ना, म्हणून ही प्लांटला इकॉनॉमिक प्रोसेस नाही, प्लांटला खूप खर्चिक प्रोसेस आहे असं म्हणतोय। प्लांटला फायदेशीर प्रोसेस नाही आहे। ओके, पोलन ग्रेनचं वेस्टेज भरपूर होतं बघा, पोलन ग्रेन वेस्टेज टेक्स प्लेस। लार्ज नंबर ऑफ पोलन मध्येच पडतात, वेस्ट होतात, त्यामुळे वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन हे जास्त असतं। हे सगळे डिसएडवांटेजेस कुठल्या पॉलिनेशनचे आहेत? क्रॉस पॉलिनेशनचे आहेत। क्रॉस पॉलिनेशनमध्ये अनवॉन्टेड कॅरेक्टर प्लांटमध्ये येतात, दोन झाडामध्ये पॉलिनेशन व्हाले ना, या झाडामध्ये समजा अनवॉन्टेड कॅरेक्टर आहे, याचा पोलन इथं गेला, या प्लांटचा अनवॉन्टेड कॅरेक्टर याच्यापासून येणार आहे नवीन प्लांटमध्ये येतो, क्रॉस पॉलिनेशन असं होऊ शकतं, अनवॉन्टेड कॅरेक्टर पास आउट होऊ शकतात। इथून पोलंड्रीन इथंपर्यंत सगळेच पोचतात असं नाही, पोलंड्रीन मध्येच वेस्ट होऊ शकतात, कारण दोन झाडामधलं अंतर खूप आहे, ही शुअर प्रोसेस नाही आहे। प्रत्येक वेळेला क्रॉस पॉलिनेशन सक्सेसफुल होईल असं सांगता येत नाही। जास्तीत जास्त प्रमाणात पोलंड्रीन मध्येच लॉस होतात, वेस्ट होतात असं म्हणतोय। आणि पोलंड्रीन या झाडाहून या झाडाला जायचं असतील तर त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट झाले पाहिजेत? इन्सेक्ट अट्रॅक्ट झाले पाहिजेत, त्यासाठी फुलं कलर्ड असली पाहिजेत, लार्ज असली पाहिजेत, शोवी असली पाहिजेत। आणि प्लांटला फुलं कलर्ड लार्ज शोवी बनवण्यासाठी स्वतःची खूप काय वेस्टेज करावी लागते, एनर्जी वेस्ट करावी लागते, म्हणून प्लांटला ही खूप खर्चिक प्रोसेस आहे, खूप एक्सपेंडिचर प्रोसेस आहे, इकॉनॉमिक नाही, फायदेशीर प्रोसेस नाही। ओके, हे सगळे डिसएडवांटेजेस क्रॉस पॉलिनेशनचे आहेत। ओके, okay.
आता जो नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करायचा आहे आपल्याला तो म्हणजे एजंट्स ऑफ पॉलिनेशन. एजंट्स ऑफ पॉलिनेशन, एजंट्स कशाला लागतात? जनरली क्रॉस पॉलिनेशन मध्ये एजंट लागतात. आता मला सांगा, हा जो प्लांट आहे त्याच्यावरती हा एक फ्लावर आहे, त्याचे जे हे अँथर आहेत, हे अँथर, आता या अँथर पासून पोलन ग्रेन या फुलाच्या कशाला गेलं पाहिजे? स्टिग्माला गेलं पाहिजे. इथं पोलन बनतात, पोलन इथून या स्टिग्माला जाणं म्हणजे पॉलिनेशन झालं, क्रॉस पॉलिनेशन झालं. मला सांगा, इथून पोलन इथं जायचं असतील तर त्या पोलनला या अँथरच्या या फुलापासून या फुलापर्यंत न्यायला काय लागतात? एजंट्स लागतात. एजंट्स, तेच आपल्याला आता स्टडी करायचं आहे. एजंट्स फॉर पॉलिनेशन. पोलन ग्रेन अँथरपासून स्टिग्माला न्यायला कोण लागतात? एजंट्स लागतात. ते एजंट्स कुठले ते या ठिकाणी पाहूया आपण. एजंट्स दोन प्रकारचे आहेत. बायोटिक एजंट ए बायोटिक एजंट. बायोटिक एजंट म्हणजे लिव्हिंग एजंट्स, त्यांच्याद्वारे पोलन ग्रेन अँथरपासून स्टिग्माला जातं. आणि ए बायोटिक एजंट्स म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट्स, त्यांच्याद्वारे पोलन ग्रेन अँथरपासून कशाला जातं? स्टिग्माला जात असतं. बायोटिक एजंट्स कुठले कुठले आहेत बघा. इन्सेक्ट, इन्सेक्टच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला ॲनेमोफिली असं म्हणतात. बर्डच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्यांना ऑर्निथोफिली असं म्हणतात. बर्डद्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला ऑर्निथोफिली, इन्सेक्टद्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला ॲनेमोफिली. स्नेल्स, गोगलगायच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला मॅलॅकोफिली असं म्हणतात. मॅलॅकोफिली, सॉरी इथं बघा थोडंसं, आय यूज टू से सॉरी. इन्सेक्टच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला एंटमोफिली असं म्हणतात. एंटमोफिली, इन्सेक्टच्या द्वारे पॉलिनेशन होत असेल तर एंटमोफिली, बर्ड्सच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर ऑर्निथोफिली, गोगलगायच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर मॅलॅकोफिली, बॅटच्या द्वारे पॉलिनेशन होत असेल वटवागुळच्या द्वारे तर चिरॉप्टेरोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय बॅट्स. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स एंटमोफिली, पॉलिनेशन बाय बर्ड्स ऑर्निथोफिली, पॉलिनेशन बाय स्नेल्स मॅलॅकोफिली, पॉलिनेशन बाय बॅट्स चिरॉप्टेरोफिली, आणि पॉलिनेशन बाय अँट्स मायरी मॅकोफिली. मुंग्यांच्या द्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर मायरी मॅकोफिली पॉलिनेशन असं म्हटलं जातं. हे जे झाले हे बायोटिक एजंट्स, म्हणजे कीटकाच्या द्वारे जर झालं तर एंटमोफिली, पक्ष्यांच्या द्वारे जर पॉलिनेशन झालं तर ऑर्निथोफिली, गोगलगायच्या द्वारे जर पॉलिनेशन झालं तर मॅलॅकोफिली, बॅट्सच्या द्वारे जर झालं तर चिरॉप्टेरोफिली, आणि अँट्सच्या द्वारे झालं तर मायरी मेकोफिली. नॉन लिव्हिंग एजंट्स कुठले कुठले आहेत? नॉन लिव्हिंग एजंट्स जे आहेत ते
विंड हवेच्या द्वारे पॉलिनेशन आणि वॉटरच्या द्वारे पॉलिनेशन काही प्लांटमध्ये होतं. हवेच्या द्वारे ज्या प्लांटमध्ये पॉलिनेशन होतं त्यांना त्या पॉलिनेशनला म्हणतात ॲनिमोफिली. वॉटरच्या द्वारे ज्या पॉलिनेशन ज्यांच्यामध्ये होतं त्यांना हायड्रोफिली पॉलिनेशन असं म्हणतात. हे सगळे पॉलिनेशनचे टाईप्स आहेत बघा, एंटमोफिली, ऑर्निथोफिली, मॅलॅकोफिली, चिरॉप्टेरोफिली, मॅरिमेकोफिली, ॲनिमोफिली अँड हायड्रोफिली. दीज आर द टाईप्स ऑफ पॉलिनेशन बेस्ड ऑन विच एजंट इन्वॉल्व, कुठला एजंट पॉलिनेशनमध्ये इन्वॉल्व्ह होतो त्याच्यावरून हे पॉलिनेशनचे टाईप्स आहेत. कीटक इन्वॉल्व्ह झाला तर एंटमोफिली म्हणतात, पक्षी इन्वॉल्व्ह झाले तर ऑर्निथोफिली म्हणतोय, गोगलगाय इन्वॉल्व्ह झाली तर मॅलॅकोफिली म्हणतोय, वटवागुळ इन्वॉल्व्ह झालं तर चिरॉप्टेरोफिली म्हणतोय, मुंग्या इन्वॉल्व्ह झाल्या तर मायरिमेकोफिली म्हणतोय, आणि हवेच्या द्वारे पॉलिनेशन झालं तर ॲनिमोफिली, आणि वॉटरच्या द्वारे पॉलिनेशन झालं तर हायड्रोफिली. वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पॉलिनेटिंग एजंट यूज होतं. काही प्लांटमध्ये कीटकाच्या द्वारे होतं एंटमोफिली, काही प्लांटमध्ये बर्ड्सच्या द्वारे पॉलिनेशन होतं ऑर्निथोफिली प्लांट, काही प्लांटमध्ये गोगलगायच्या द्वारे पॉलिनेशन होतं मॅलॅकोफिली, आणि काही प्लांटमध्ये विंड पॉलिनेशन होतं म्हणजे ॲनिमोफिली होते, आणि वॉटर पॉलिनेशन हायड्रोफिली होते. म्हणजे पॉलिनेशनचे हे सगळे टाईप्स आहेत, कुठला एजंट त्यांच्यात इन्वॉल्व्ह होतो. विंड इन्वॉल्व्ह झाला तर ॲनिमोफिली पॉलिनेशन झालं, वॉटर इन्वॉल्व्ह झालं तर हायड्रोफिली पॉलिनेशन झालं. हे पॉलिनेशनचे टाईप्स, कुठला एजंट त्यांच्यात इन्वॉल्व्ह आहे याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट काय स्टडी करायचं आहे बघा, आपल्याला स्टडी करायचं आहे पहिल्यांदा अबायोटिक एजंटमधले नॉन लिव्हिंग एजंट हवेच्या द्वारे पॉलिनेशन प्लांटमध्ये कसं होतं, आणि हवेच्या द्वारे प्लांटमध्ये पॉलिनेशन होत असताना त्यांच्यात काय कॅरेक्टर येतात ते या ठिकाणी आपण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, मेजॉरिटी ऑफ द प्लांट्स जे आहेत ना रे, मेजॉरिटी ऑफ द प्लांट्स बायोटिक एजंट वापरतात, म्हणजे लिव्हिंग एजंट वापरतात. जास्तीत जास्त प्लांट लिव्हिंग एजंटच्या द्वारे वापरला जातं, आणि स्मॉल प्रपोर्शन, स्मॉल क्वांटिटी ऑफ द प्लांट ए बायोटिक एजंट म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट या ठिकाणी वापरतात. जास्तीत जास्त प्लांट बायोटिक एजंटचा वापर करतात, स्मॉल प्रपोर्शन ऑफ प्लांट ए बायोटिक एजंटचा वापर करतात. आता पाहूया आपण डिटेल याच्याबद्दल, आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे या सगळ्या टाईप्सबद्दल. एंटमोफिली, ऑर्निथोफिली, मॅलॅकोफिली हे पॉलिनेशनचे टाईप्स आहेत ना.